नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे आयुष आणि आदिती. आज आपल्याला आदिती ओळख करून देत आहे की आपण आता कुठे आलेलो आहोत. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड येथील टोकवडे येथे. आणि टोकवड्यापासून थोडंसं अजून पुढे आल्यावरती आपल्याला ही कमान लागते नाणेघाटाची. तर नाणेघाट म्हणजे पूर्वीचं जीर्णनगर म्हणजे जुन्नर ते मुरबाड. हा महाराष्ट्रातला हा अति प्राचीन घाटवाट मार्ग आहे. ते शेती तर कुठे गर्द झाडी, कुठे लहान मोठ्या टेकड्या, तर कुठे अवघड अवखळ पायवाट, असा हा आमचा नाणेघाटाचा प्रवास आम्ही करणार आहोत. तर आपण नक्की बघत राहा एक्सप्लोर विथ जयगुरुदेव चॅनलमध्ये आम्ही हा प्रवास कसा पूर्ण करतो आहे ते. तर मंडळी, नाणेघाटाचा असा ट्रेक चालू झालेला आहे आपला आणि आत्ता वाजलेले आहेत 8:03 झालेली आहेत. तर आता आपण ट्रेक चालू केलेला आहे आणि हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. कुठेही हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. इसवीसनपूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारे 4 ते 5 शतक सलग राज्य करत होता. सातवाहनाच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाईल. प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण, जीर्णनगर म्हणजे जुन्नर, नगर किंवा तेर म्हणजे नेवासे नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. मंडळी, आता जिकडनं आपण चालू केलंय ती ऍक्च्युली पश्चिम बाजू येते. तर पूर्वेकडे आपल्याला इथे दिसते तुम्हाला समोरनं सूर्योदय होतोय. हे आदिती आणि आयुषला कुठे नेलं नाही, काय ते काही शोधत बसतात बघा. आता आयुष काय शोधतोय तू, काय हे काय मिळालं तुला? हो आदिती काय शोधलं हे पळसाची फुलं आहेत. पळसाचं झाड आहे, पळसाला पानं 3 म्हणतात ना, ते हे 3 पानांचं झाड आहे. दिसतात का प्रत्येक फांदीला 3 पान आहेत. हा 3 आहेत, बरोबर आहे. पळस पण फुलं कुठे आहेत? हा इथे फुलं लागली. ही पळसाची फुलं ते बघ, याला कोंबडा म्हणायचो आम्ही लहानपणी. कोंबडा आणि आरवतो का तो कोंबडा? चला तुरा तुरा कोंबड्यासारखं आहे ना म्हणून. चला इथे जो हा जो दिसतोय तुम्हाला सुळका, हा नानाचा अंगठा आहे. आणि हा जो आहे तो जीवधनगड आहे.
जीवधनचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, जीवधनचा व्हिडिओ बघा. आणि आता आपल्याला जायचं या दोन ह्याच्या मधनं आपल्याला वर जायचंय आणि ज्ञानाच्या अंगठ्याच्या वरती पोहोचायचं आपल्याला. जेव्हा पण तुम्ही निसर्गामध्ये जाता जर तुमच्याकडे पाण्याची बॉटल असेल तर कुठेही टाकू नका. हे बघा इथे जसं त्यांनी कचऱ्याची पेटी इथे ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये बॉटल्स टाकलेल्या त्यांनी. तुम्हाला जर बॉटल्स आणि प्लॅस्टिक जर टाकायचं असेल तर अशा ठिकाणी इथे टाकत जा, नाहीतर तोपर्यंत तुम्ही आपल्या बॅगमध्ये कॅरी करत जा. त्याच्यामुळे आपला निसर्ग आणि आपलं पर्यावरण सौंदर्य तेवढंच टिकून राहतं. आणि ह्या मार्गात तुम्ही जर बघायला गेलं तर बरेचसे ट्रेकर्सने इथे टॅगिंग केलेलं आहे रूट कळण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण चाललेलो आहोत. हे बघा इथे जर बघितलं इथे नॉट्स बांधलेले आहेत त्यांनी, कारण जंगल असल्यामुळे दिशा बोलू शकते. हे बघा हा इथून एक धबधबा असेल पावसात या इथून असा. आपण एका पठारावर आलो आहे, इथून आपल्या क्लिअर एकदम नाणेघाट दिसतोय, तो बघूया आपण. ओहो क्लास. मित्रांनो आता जर आम्ही इथे रेस्ट घेतली या पठारावर आणि आता आदिती काय आणलेस तू दाखव. होममेड केक आहे आणि खजूर आहे. वाव आयुषा चला आता खायला या, एनर्जीसाठी आपल्याला पाहिजे ना आता बूस्ट. आता आपल्याला याच्या वरती चढायचं आहे या सुळक्यावर, त्यासाठी एनर्जी पाहिजे. त्यासाठी तुम्ही जेव्हा पण ट्रेकिंगला जाल तेव्हा सोबत ड्रायफ्रूट्स खजूर किंवा फ्रूट्स तुम्ही जवळ ठेवत जा. आता आम्ही खजूर खातो म्हणजे एनर्जी येईल चढायला, मग आपण वर जाऊया. म्हणजे आता चढ लागलेला आहे आणि आता इथून जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आत्तावरून पायऱ्या लागल्या नव्हत्या, तर आता इथे आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. हे बघा हा आपला आयुष माकड, बघा इकडनं पायऱ्या इकडनं चढतोय. सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरील दोन अत्यंत महत्वाची व्यापारी केंद्र होती. केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्ग पैठणला रवाना होत. नाणेघाटचा वापर केल्याबद्दल या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जात असे. जकात ही नाणे रूपात असत. त्या जकातीसाठी दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो. जिन्याने आम्ही अर्ध्यापर्यंत वर आल्यानंतर मस्त आम्हाला गंधात झाडी लागलेली आहे. आयुष इथे रेस्ट करतोय, आदिती आता आलेली आहे. थोड्या 2 मिनटं आम्ही इथे रेस्ट घेतो आणि पुढे जातो. जबरदस्त बाई इकडनं क्लिअर व्ह्यू दिसतोय. जिन्याने आपल्या जात वरपर्यंत पोहोचायचं आहे. या दोघांच्या मधनं आपण पास होणार आणि उजवीकडे वळून पूर्ण अशी चढाई करणार वरपर्यंत. कमावून आदिती कुठे गेली? आदिती आदिती गायब झालेली आहे. आली आली आली. हॅलो चहा पाहिजे. चहा कशाला इथे? चहा बी इथे काय मिळत नसतो. चहा बी ते हे आहे बघित. ऐकलं का तुम्ही आता हिला चहा आता कुठं आणून देऊ मी? इथे एक माणूस दिसत नाही मला. चल ये वरती वरती देऊ तुला चहा. चल वरती भरपूर लोक आहेत. चल चहा देतो तुला. चल
वरती चढत असताना एक डाव्या हाताला आयुष काय तिथे कुह आहे छोटी, चला बघूया आपण. इथे पाण्याचा साठा दिसतो आपल्याला. हा जो चौकोन बघितला तिथे खाली दोन होल आहेत. आता थोडंसंच पॅच राहिला आहे, हा रस्ता आपल्याला वर घेऊन चालला आहे आणि या दोन हा डोंगर आणि ह्या डोंगराच्या खिंडीतनं आपल्याला वर जायचं आहे आणि असं वर चढून वरती पोचायचं आहे. हे बघा इथून नानाचा अंगठा क्लिअर दिसतोय. आता तर चढत असताना आपल्याला एक पाण्याचा साठा दिसलाय. ओहो वाव, पाणी स्वच्छ आहे रे एकदम. खूप आश्चर्य वाटतं की एवढ्या वरती पण पाणी आहे. जर पूर्ण आता खाली बघायला गेलं तर पूर्ण ड्राय आहे, इथे काहीच पाणी नाही आहे पण इथे जमलेलं आहे पाणी. सही मस्त आणि एकदम क्लिअर पण दिसतंय पाणी. आयुषा झाडाव चढलाय तू एवढा मंकी. तर चढाई करून आम्ही ठाणे जिल्ह्यात ना पुणे जिल्ह्यात आलेलो आहोत. व्हेरी गुड. हे बघा इथे बघितलं तर इथे गुफा आहेत, तर आता आपण वरती जाऊया तिकडे. तर मंडळी आता आपण इथे नाणे घाटात आलेलो आहोत. जर इकडनं वरती गेलो तर आपण उजवीकडे वळल्यानंतर हा नानाचा अंगठ्याला आपण वरती पोचू. त्याच्या आधी या गुफा आहेत, त्या गुफा आपण बघूया आणि इथे पाण्याचे साठे आहेत, पाण्याचे साठे बघूया. या गुफेच्या आतमध्ये काही शिलालेखसुद्धा आहेत, ते पण आपण बघून घेऊया. नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दृष्टिक्षेपात पडणारी कातात कोरलेली दगडी गुहा दिसून येते. या गुहेत साधारण 40 ते 50 जण राहू शकतात. हे महाराष्ट्रातील एकमेव ऐहिक लेणं आहे. या लेण्यात तिन्ही भिंतींवर लेख आहेत. हा लेख ब्राह्मी लिपीतला आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागताका हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूत्र, अश्वमेध अशा प्रकारच्या तब्बल 22 यज्ञ झाल्याचा उल्लेख सापडतो. भरपूर मोठी गुफा आहे आणि इथे वैते काही शिलालेख कोरलेले आहेत. यात हजारो गायी, हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र, अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कर्षापण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही उल्लेख आहे. पायस्थांना, लमान तांड्यांना व जनावरांना पाणी पुरवण्यासाठी लहान मोठे पाण्याचे टाकं बांधलेले दिसून येतात. याचाच अर्थ नाणेघाटाची पद्धतशीर आखणी व रचना करून नाणेघाट बांधण्यात आला असावा. एवढी साठी पाण्याची एवढ्या वरती पण मला आश्चर्य वाटतंय की पाण्याचा साठा आहे. आपण इकडनं इथून पूर्ण असं वरती चढत आलेलो आहे. या इकडनं असं 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 आपल्याला तर वर जायचं आहे. हे बा इथे पण तुम्हाला काही गुफा दिसत आहेत. इथे हे पूर्ण इथे गुफा आहेत, इथे पण लाईनमध्ये
गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात. आता आपण नाणेघाटातून इकडनं वर आलेलो आहोत आणि इकडे गेल्यानंतर जर तुम्ही डाव्या बाजूला गेले तर इथे तुम्हाला वरती रांजण दिसतोय. आदिती, तर रांजणाबद्दल काय सांगशील तू? हे दगडी रांजण आहे आणि मुरबाड ते जुन्नर किंवा जुन्नर ते मुरबाड असा प्रवास करण्यासाठी कर रूपात याच्यामध्ये एक नाणं टाकलं जायचं, म्हणून या घाटाला नाणेघाट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर मंडई, इकडनं जसं आत्ताच्या याच्यामध्ये आपण जो सांगितलं तर टोल वसुली ज्याला म्हणतो, तिकडनं असा टोल वसूल केला जायचा आणि मगच लोकांना इकडनं जाऊ दिलं जायचं. आता रांजण बघूया आपण. मित्रांनो, आता आपण रांजण हा बघितला तर आता आपण पुढे जाऊया. तुम्ही जर इथे बघितलं तर नाणेघाटातनं तुम्ही जेव्हा वर येतं इकडनं खालनं, तर हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा जीवधनगड आहे आणि उजव्या बाजूला जो बघितलं तर वानरलिंगी तुम्हाला सुळका दिसतोय. शिवाजी महाराजांनी नाणेघाटावर वचक राहण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधून घेतला. आपण इथे गणपती दर्शन घेऊया, इथे पाण्याचे साठे ते बघूया आणि आपण वर जाऊया टोकावर. चल, गणपती अप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. गणपतीच्या पुढे पाण्याचं साठ आहे. ओम नम गणपती नमः. बाप्पाचं दर्शन करून तर आपण वरती जाऊया, इकडे बघूया पाण्याचा साठा. पूर्णपणे ड्राय, काहीच नाही आतमध्ये. मंडई, जाताना आपल्याला वाटेमध्ये महादेवाची पिंड इथे कोरलेली दिसतीये दगडात. इथे पण एक छोटी आहे. चला आता नानाच्या अंगठ्याच्या वरती जाऊया. नाणेघाट हे पुण्याच्या उत्तरेस 120 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई पुणे नाशिक हे हमरस्ते ब्रिटिशांच्या काळात बांधले गेल्यामुळे नाणेघाटाचे महत्त्व आपोआपच कमी झाले. तरी आजही हा नव्या जुन्या गिर्यारोहकांना खुणावत असतो. पावसाळ्यात नाणेघाटाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावतात. हिरवाई, धुकं, लहान मोठे धबधब्यांनी या परिसराचे सौंदर्य अजूनच बहरते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण नानाच्या अंगठ्यावर आहोत आणि आता इकडनं आपण हा व्ह्यू बघितला असेल. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे, 360 कॅमेरामध्ये एकदम भारी वाटतं एकदम. आणि वरती आल्यानंतर तुम्हाला नजारा दाखवतो आता हा. आता हे दोघं खाली उतरत चालले आहेत, आयुष आणि आदिती. समोर दिसतोय तो आपल्याला जीवधनगड. आणि या इथून हा जो नाणा सुळका मगापासून आपण जो बघत होतो, आता आपण टॉपला रेलिंग्सपाशी आहोत आणि इथून हा पूर्ण कडा आहे खाली. तर मंडई, आता आपण खाली जायला लागूया आणि आम्ही आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. जेवणाची ऑर्डर या इथे कुठेतरी आहे, आम्ही आता ते घर शोधतो त्यांचं. आणि जर इथे तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबरसुद्धा देईल, तर तुम्ही त्यांना फोन करून जेवणाची ऑर्डर देऊ शकता. आता आपण तिकडे जाऊया आणि पेट पूजा करूया. चला तर मग. तर सुभाष आधारी या दादांकडे आपण आलेलो आहोत. तर आदितीला पहिले आपण विचारूया, आदिती काय आहे जेवायला? व्हेज मध्ये एवढी सर्व व्हरायटी आहे. ठेचा आहे, लोणचं, बटाट्याची भाजी, पिठलं, वांग्याची भाजी, उसळ, वरण भात, जिलेबी आणि तांदळाची भाकरी आहे. आणि तिकडे सगळं फ्राय आयटम आहे. एवढं खाणार तू? येस, खूप भूक लागली. टेबल भरले पूर्ण. चला
आता आम्ही जेवून घेतो आणि सुभाष आधारित दादांना आपण नंतर भेटूया आणि त्यांच्याकडनं अजून माहिती जाणून घेऊया. मंडळी, जेवण झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आहे. तर हे बघा, ह्याची तुम्हाला पाटी दाखवतो जिथे आम्ही आत्ता थांबलो होतो. सुभाष आधारी यांचं नाव आहे, हा त्यांचा नंबर आहे. हॉटेलबद्दल मला सांगा जरा. माझं घरगुते, मी सुभाष आधारी नानेघाटला राहतो. मी घरगुती पद्धतीने जेवण देतो. बरोबर. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण. आणि बुफे स्टाईलला किती जणांची सोय इथे होऊ शकते तुमच्याकडे? मी कमीत कमी 300 ते 400 लोकांची. अरे वा, एवढ्याने सोय होऊ शकते. आणि तुमच्याकडे स्टे जर करायचं असेल तर तुम्ही टेंटची सोय सुद्धा करून देतो? टेंटची, टेंट आणि रूमचे दोन्ही पण पर पर्सन 200 रुपये. पर पर्सन 200 रुपये, म्हणजे रूमचे 200 किंवा टेंटचे पण 200. अरे वा, फारच छान. आणि जेवणाचं कसं, थाळीचं ताट ते पण सांगा तुम्ही. व्हेज 200 रुपये, नॉनव्हेज 300 रुपये, चहा नाश्ता 50 रुपये, चहा 10 रुपये. बघितलं मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की एवढं कमीत कमी दरामध्ये तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि आम्ही स्वतः इथे जेवलो, मी आता दुसऱ्यांदा दादांकडे आलेलो आहे आणि एवढं उत्कृष्ट जेवण आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही येत असाल तर दादांकडे नक्की या. दादा, तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. माझा 98 50 18 49 48. सुभाष आडारी, नानेघाट. तुम्ही हा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि जर इथे येणार असाल तर दादांना फोन करा आणि इकडे नक्की या. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो इकडनं. आता आम्ही परतीय मार्गाला लागलेलो आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि जर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी जर तुम्हाला ऑनलाईन काही घ्यायची असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. वेगवेगळे डिस्काउंट्स त्या लिंकवर तुम्हाला मिळतील, तिकडनं तुम्ही कुठल्याही गोष्टी बाय करू शकतात. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकांना बाय.